मला असं वाटतं की विकासाच्या वाटचालीमध्ये दुर्दैवाने काय नाही आहे हे पाहण्याची सवय आपल्याला जास्त लागली आहे. काय आहे, काय बदलत आहे आणि कोण बदलत आहे याच्याकडे बघणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी तर असं म्हणतो की आज ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे मला विश्वास आहे, म्हणजे आपण कालचक्र म्हणतो आणि असं म्हणतात की कालचक्रामध्ये जो खाली असतो तो कधीतरी वर येतोच, आज ती परिस्थिती मला दिसते आहे की आपले जे जिल्हे मागे राहिले त्या जिल्ह्यांना आज अधिक अपॉर्च्युनिटी मला पाहायला मिळते आहे. गडचिरोली सारखा आपला जिल्हा आहे, आज गडचिरोलीमध्ये आपण गेल्या 7-8 वर्षांमध्ये सस्टेनेबल मायनिंग सुरू केल्यानंतर मोठं परिवर्तन गडचिरोलीत पाहायला मिळत आहे. आज त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते, तिथला जो आयर्न ओर आहे हा देशातला सगळ्यात चांगला आयर्न ओर त्या गडचिरोलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आज त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या आहेत. म्हणजे मी जर असं म्हटलं की द नेक्स्ट स्टील सिटी और नेक्स्ट स्टील हब ऑफ इंडिया विल बी गडचिरोली, तर हे कोणाला कदाचित ओव्हरस्टेटमेंट वाटेल, पण 10 वर्षांनी तुम्ही जर बघितलं आजच इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट गडचिरोलीमध्ये येते की ज्यातनं तिथलं चित्र आपल्याला बदलताना दिसतंय. आणि एवढंच नाही तर काल परवा म्हणजे साधारण आठवड्याभरापूर्वी एक प्रेझेंटेशन माझ्या समोर झालं की ज्या प्रेझेंटेशनमध्ये गडचिरोलीतनं आणि चंद्रपूरमधनं म्हणजे चामोर्शी आणि चिमूर या दोन ठिकाणून आपण कशा प्रकारे वॉटरवे तयार करू शकतो आणि गडचिरोलीतनं तेलंगणातनं आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडापर्यंत सीमलेस वॉटरवे तयार करून वॉटर ट्रान्सपोर्ट आपण सुरू करू शकतो याचं एक प्रेझेंटेशन माझ्यासमोर झालं आणि त्याच्याकरता आता आम्ही कन्सल्टंट देखील अपॉइंट केले आणि 100% शक्य आहे. आणि हे झाल्याबरोबर जो काही हा सगळा भाग आहे या भागाचं चित्र बदलणार आहे, कारण आपल्याला माहितीये की जिथे पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळते त्या ठिकाणची परिस्थिती पूर्णपणे बदलते. त्यामुळे गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल किंवा नागपूर असेल, नागपूरला तर आपण आज ज्या प्रकारे लॉजिस्टिक हब म्हणून विचार करतोय तर त्याला रोड कनेक्टिव्हिटी आहे, रेल कनेक्टिव्हिटी आहे, एअर कनेक्टिव्हिटी आहे, पण 100 किलोमीटरवर जर सी कनेक्टिव्हिटी मिळाली तर त्याचं चित्र काय बदलू शकतं याचा विचार आपण सगळे मिळून करू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे.